Good morning, friends. Good morning. Good morning, sir. My name is Ashwini Dobe and my full name is Gayatri Anil. आज आम्ही तुमच्या समोर प्रेझेंटेशन सादर करणार आहोत. तर माझ्या प्रेझेंटेशनचं नाव आहे रुजुवरील माणूस उपरचना. तर तुम्हाला या विषयावर थोडंफार कळत असेल तुम्ही नक्की कशा बदलणार आहे. तर पृथ्वीवर माणूस उपरचना याच्याबद्दल मी पृथ्वीची थोडीफार माहिती सांगणार आहे की आपली पृथ्वी नेमकी घडली कशी. तर पृथ्वीवर माणूस उपरचना ही एक बुक आहे. ते बुकबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे. त्या बुकमध्ये असे एक मानव होता की तो त्या देवाच्या शोधामध्ये तर तिथं भटकत होता. देवाचा शोध त्याला तो त्याला आवडत होते. देव आहे का आपल्या मनामध्ये कधी थोडीफार प्रश्न येतातच. कारण नक्की देव आहे का देव नाही पृथ्वी कस काय करते. कारण की सायन्स आता सिद्ध केलं की देव नाही म्हणून. पण त्या मनुष्याला असं वाटत होतं की देव आहे. तर मग थोडंफार मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. हिज कॉन्सेप्ट दॅट वर्ड इज एन ॲस्ट्रोनॉट हू कॅन इंट्रू दिस अर्थ इन अ पेशी हा क्रेडिट ह्युमन बिगिंग इन युनिक अँड इंटरेस्टिंगली. देह हे एक अंतरावी आहे जो अंतर्गणाच्या या पृथ्वीवर आला होता. या अंतर्गणात संकल्पने अनोखी मुंग्याची मनोरंजन असताना मानव निर्मिती केली होती. मानव निर्मिती झाली कशामुळे. 380 करोड वर्षापूर्वी पृथ्वीवरपूर्वी लघुग्रह धूमकेतू या पृथ्वीवर येऊन धडकत होते आणि त्यांचे पिंड पृथ्वीला जीवन करण्याचे धरणार होते. हे पाण्याबरोबर खूप गोष्ट काही घेऊन आले होते. ॲस्ट्रोनॉट आपले बरोबरच घेऊन आलेले ते एक ॲस्ट्रोनॉट धूमकेतू ते पृथ्वीवर आपले एक असं काही घेऊन आले होते की ते धूमकेतू आणि पृथ्वीचे धडक होणार होती आणि ती धडक होऊन ते आपले एक समुद्र किंवा डीप खोलमध्ये समुद्रामध्ये ते जाऊन पडले. ते समुद्रामध्ये एक ज्वालामुखी होती. चिमण्याच्या घरट्यासाठी त्याचा आकार होतो थोडेफार. तर तिथून जे पाणी जे होतं ते गरम राहत होतं. तर तिथूनच्या काही वयाच्यामुळे तिथं एक जीवाश्म तयार झाला. त्याचं एक पेशीय जीवाश्म असं त्याला म्हणतात. तो जीवाश्म तयार झाला. तो जीवाश्मामुळे अशी लाखो काही जीवाश्म तयार झाले. त्या जीवाश्मामध्ये हे एक हार्ट म्हणजे पहिला तर एक हार्ट पेशीय जीवाश्म तयार झाला. तर त्या जीवाश्माला काही करोडो वर्ष ते पाण्यामध्ये राहत होते. ते पाण्यामधून त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय केला. ते बाहेर आले तर आपण असं पण म्हणू शकतो की ते आपले पूर्वज पण असू शकतात. कारण की आपले इथं म्हणजे आपल्याला माहित आहे सर्वांना की डायनासॉर हे डायनासॉर होते पहिले. पण डायनासॉर परत कोणची मानव पक्षी असं काही होते का. आता हा एकदा भूकंप आला होता. त्या भूकंपामध्ये जी खालची जमीन आहे ती वर आली. जी वरची जमीन खाली होती. त्या घटने म्हणजे डायनासॉरची काही मृत्यू झाली किंवा काय आपल्याला तर आतापर्यंत डायनासॉर कोणाला कोणी बघितला नाही. तर डायनासॉर हे झालं डायनासॉरचं. तर मग आता आपण बघणार आहोत की पृथ्वी घडली कशी म्हणून. ही ग्रीन दे स्टोरी ऑफ रिव्हिलेशन ऑफ इंटरेस्टिंग अँड बॅकग्राउंडेशन. तो उत्तरकांतीच्या कथेच्या पुस्तकांचा एक मनोरंजक पार्श्वभूमी देतो. तर डायनासॉरने तुम्हाला सांगितलं की डायनासॉर हा पृथ्वीवर होता. तर मग ते मेले. त्याच्यामुळे आदिमानव पण नाही म्हणू शकणार आपण त्यांना आणि कोणते पक्षी पण नाही. तो 7 मिलियन इयर्स एगो असा एक पक्षी बनला. म्हणजे पक्षी पण नाही त्याला मी नाव पण नाही देऊ शकणार सध्या. तुम्ही तुम्हाला त्याची ड्रॉईंग काढून पाहू. This book revolved around the Irish worm Denikit, a multi-million year. How is roaming around the world in search of God? म्हणजेच हे पुस्तक अरिश वॉर्फ डेनिकेट या बहुलक्ष्मती भोवती फिरत फिरते जो देवांच्या शोधात जगभर फिरत होता.
This book is a fictional tale on how astronauts from other planet create human beings and modify them after every 37,000 years. म्हणजेच हे पुस्तक एक काल्पनिक कथा आहे. वनस्पतीमध्ये अंतराळवीरांनी मानव कसे निर्माण केले आणि दर 37,000 वर्षांनी कसे बदलले. आय बिलीव्ह दॅट कंटिन्युअस इव्होल्युशन ऑफ ह्युमन बीइंग्स थ्रू स्टोन बोन्स अँड आयरन एज वॉज हेवीली डिपेंड ऑन ह्युमन रिसिव्ह टू एक्सपेरिमेंट न्यू थिंग्स. माझा विश्वास आहे की दगड कास्य आणि लोह युगातून मानवाची उत्क्रांती सुरू राहणे हे नवीन गोष्टींचा प्रयोग करणाऱ्या मानवाचे इच्छेवर खूप अवलंबून असते. ह्युमन बीइंग्स ट्रेड न्यू मेथड ऑफ लिव्हिंग अँड देन ऍक्सेप्ट द वे विच हेल्प इन मेकिंग देअर व्ह्यूज इन्सियर अँड मोर कम्फर्टेबल. मानवाने जगण्याच्या नवनवीन पद्धती वापरून पाहिल्या आणि नंतर त्या मार्गाचा स्वीकार केला ज्याने त्याचा अधिक सुलभ आणि आरामदायक बनण्यात मदत केली. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला इथे बोलण्याची जी संधी दिली.